गेल्या पाच सात वर्षामध्ये विशेषतः पुणे महानगरपालिकेने या पुणे शहराच्या विकासाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्याचसोबत जेव्हा पुणे महानगरपालिकेसोबत राज्यामध्ये देखील आपलं सरकार होतं पुण्याच्या विकासाकरता अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या आपल्या सरकारच्या काळात आपण केल्या सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पुण्याचा विकास आराखडा हा आपण त्या काळामध्ये मंजूर केला आणि पुण्याच्या विकासाचा मार्ग आपण मोकळा केला त्यासोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादानं आपण पुण्याच्या मेट्रोला गती दिली त्याचा एक टप्पा उद्घाटित झाला दुसरा टप्पा होतो आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये मेट्रोचं जे जाळं आपण पुण्यामध्ये तयार करतो आहे त्याच्यामुळे पुण्याच्या एकूण वाहतुकीला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्याचं काम हे येत्या काळामध्ये या मेट्रोमुळे होणार आहे आता मेट्रोचे वाढीव टप्पे देखील आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत शिवाजीनगरपासून पुढे मेट्रो आपल्याला न्यायची आहे मला असं वाटतं की शिवाजीनगर रिंजवडी जी मेट्रो आहे तिला पुढे नेण्याचंही देखील आपल्याला काम करायचं वेग आहे वेगवेगळे जे काही टप्पे आपले आहेत या सगळ्या टप्प्यांचं काम हे आता येत्या काळामध्ये निश्चितपणे राज्य सरकारकडे त्याचेही प्रस्ताव आलेले आहेत आणि त्याचं एकदा मार्गांचं इंटिग्रेशन झालं की राज्य सरकार त्याही प्रस्तावांना मान्यता देईल आणि या मेट्रोचं जे जाळं आहे त्याचं मोठ्या प्रमाणात आपण विस्तारीकरण हे येत्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत मला याही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की पुण्यामध्ये मागच्या काळात पी एम पी एलच्या माध्यमातनं पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी अतिशय चांगली बस सेवा देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आणि आज पुणे हे एक असं शहर आहे की देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक आणि सी एन जी म्हणजे नॉन फॉसिल फ्युएलवर चालणारी फ्लीट ही देशातली सगळ्यात मोठी फ्लीट ही आपल्या पुणे महानगरपालिकेकडे आहे आणि आपल्याला कल्पना आहे की अतिशय चांगल्या इलेक्ट्रिक बसेस आपण घेतल्या आणि त्यावेळेस मी असं सांगितलं होतं की इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या आहेत त्या ए सी बसेस घ्यायच्या आहेत पण त्या घेत असताना आपल्या ज्या नॉन ए सी डिझेलच्या बसेस आहेत त्यापेक्षा एक रुपयाही जास्त तिकीटाचा दर असणार नाही आणि तेच आपण या ठिकाणी करून दाखवलं पुणेकरांना ए सी आवाज न करणाऱ्या अतिशय छान चालणाऱ्या कुठलंही प्रदूषण न पसरवणाऱ्या बसेस या आपण त्या ठिकाणी दिल्या आणि त्यातनं मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपण ते काम करू शकलो मध्यंतरीच्या काळात हेमंतजींनी एक नवीन संकल्पना आणली आणि दहा रुपयामध्ये बसच्या प्रवासाची एक चांगली संकल्पना या ठिकाणी आली मला असं वाटतं की हे जे सगळं काम गेल्या काळामध्ये झालेलं आपण बघितलं पुण्याचं चित्र बदलण्याचं काम आपण केलं आज नदी शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि मुळामुठासारख्या आपल्या ज्या खरं म्हणजे जी आपली ओळख आहे त्या आपली नदी आपली ही अविरत वाहिली पाहिजे आणि ती निर्मल वाहिली पाहिजे नुसती अविरत वाहून चालणार नाही अविरत वाहत असताना गटारीचं पाणी जर अविरत वाहत राहिलं तर त्या नदीला जे काही पावित्र्य आहे ते आपलं त्याचं भंग होतं आणि म्हणून ते अविरतही राहिलं पाहिजे आणि निर्मलही राहिलं पाहिजे याकरता आता एक मोठं काम हातामध्ये घेतलं आणि जायकाच्या माध्यमातून त्याला फंडिंग देखील मिळालं माननीय पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि मला विश्वास आहे की येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला अतिशय अविरत आणि निर्मल वाहणाऱ्या नदीच्या किनारी वसलेलं पुणं असं जो एकेकाळचा पुण्याचा इतिहास होता तर पुन्हा या ठिकाणी अस्तित्वात आणण्याचं काम आपण करू पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना आहे आज अत्यंत वेगानं तिचं चा काम चाललेलं आहे काही झोनचं काम पूर्ण झालेलं आहे लवकरच बाकी ठिकाणचं काम देखील पूर्ण होईल आणि या माध्यमातून पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे हा मोठ्या प्रमाणात निकाली तर निघेलच पण अनअकाउंटेड पाणी जे आहे ते देखील अकाऊंट फॉर होईल त्यातनं शाश्वत प्रेशरनी आणि योग्य प्रकारे लोकांना पाणी देण्याचं काम हे पुणे महानगरपालिका करेल आणि मला असं वाटतं की त्यातनं एक शाश्वत विकासाच्या दृष्टीनं जी काही वाटचाल आपली चालली आहे आज रिवरफ्रंटचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे की ज्या माध्यमातनं मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपल्या या रिवरफ्रंटच्या कामानंतर एक सुंदर अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि लोकांना देखील त्याचा एक मोठा फायदा होईल एक पर्यटकांकरता आकर्षणाचं केंद्र म्हणून हा रिव्हरफ्रंट त्या ठिकाणी असणार आहे की ज्यातनं येणारा व्यक्ती हा निश्चितपणे जसं आज अहमदाबादला गेल्यानंतर म्हणजे अगदी जपानचे प्राईम मिनिस्टर अहमदाबादला गेले तरी देखील ते, ते काय पाहायला गेले रिव्हरफ्रंट पाहायला गेले तशाच प्रकारचा रिव्हरफ्रंट हा आता आपल्या पुण्यामध्ये आपण तयार करतो आहे ही मला अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते आणि हे सगळं करत असताना पुण्यामधले जे काही मूलभूत प्रश्न आहेत मग ते पेठांमधले सहा मीटर रस्त्यांवरच्या ड्रीडेव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा एस आर एचे आपले जे काही हाईटचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न हळूहळू आपण मार्गी लावलेले आहेत मध्यंतरीच्या काळात ते मार्गी लागण्याचं काही कारणच नव्हतं त्यामुळे म्हणजे आपल्याला सांगायला सांगायचं कारणच नाही आहे की दोन अडीच वर्ष पुण्याच्या प्रश्नांचं काय झालं हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही पण आता काळजी करायचं कारण नाही आहे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी आम्ही दोघांनीही पुण्याचे प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे आता एस आर एलाही गती देऊन आणि त्यातले जे काही थोडे बहुत प्रश्न माधुरीताई जे तुम्ही सातत्याने मांडता ते सगळे प्रश्न येत्या काळामध्ये आपण मार्गी लावणार आहोत एस आर ए असेल माळा असेल यालाही पुण्यामध्ये वेगानं चालना द्यायची आणि एक चांगला विकास हा या ठिकाणी घडवायचा असा प्रयत्न आपला आहे हे सगळं करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये दादा आपण सगळे आम्हाला भेटला होतात आणि एक पुण्याचं प्रपोजल देखील आपण आम्हाला दिलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ सातशे कोटी रुपये आपण प्रोटेक्शन वॉल करता मागितलेले आहेत नाल्याच्यामुळे जे काही फ्लडिंग होतं जवळजवळ मला असं वाटतं अठ्ठावीस वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी फ्लडिंग होतं आणि म्हणून त्याकरता तुम्ही सातशे कोटी रुपयाचा प्रस्ताव दिलेला आहे त्याचप्रमाणे योगेशजी आपलं एक कात्रस कोंडव्या रोडच्या तुमच्या लँड ॲक्विजिशनचा प्रस्ताव तुम्ही जवळजवळ दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा दिलेला आहे आणि यासोबत जवळजवळ मला असं वाटतं की एक हजार बाराशे कोटी रुपयाचे दादा तुम्ही जसं सांगितलं तसे नवीन उडान पूल असतील त्याच्यामध्ये अंडरपासेस असतील त्याच्यामध्ये ग्रेड सेपरेटर असतील असे जवळजवळ दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे राज्य सरकारकडे आता आपले आलेले आहेत आणि याच्यामध्ये आपली जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत साठ टक्के राज्य सरकारने द्यायचे आणि चाळीस टक्के हे महानगरपालिकेने खर्च करायचे मी आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीही त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे हे जे काही दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ता आपले प्रस्ताव आहेत हे आपल्याला एका वर्षात ते पैसे लागणार नाही आहेत आपल्याला ते काम करायलाही तीन वर्ष लागणार आहेत पण पुढच्या तीन वर्षामध्ये आमचा जो हिस्सा आहे सरकारचा तो आम्ही तुम्हाला देऊ याच वर्षी तुमचे सगळे कामं सुरू होतील एवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ जेणेकरून ही जी कामं आहेत ज्यातनं पुण्याचं एकतर फ्लडिंगचा प्रश्न संपणार आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचे प्रश्न संपणार आहेत तर ते प्रश्न देखील पुण्याचे सोडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार पुढाकार घेईल त्यामुळे आयुक्तांना माझी सूचना असेल की आता वेगाने ही सगळी कामं आपण हातामध्ये घ्यावी आणि त्या संदर्भात त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जे आहे ते लवकरात लवकर आम्ही तुम्हाला पाठवू आणि या माध्यमातनं हा जो काही एक आपल्याला प्रगतिशील अशा प्रकारचं पुणे तयार करायचं आहे ते काम देखील आपण करणार आहोत